लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आलेल्या आहेत मोदी सरकारचं राजकारण पाहता आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे एकीकडे एक राहुल गांधींची गेलेली खासदारकी झालेली कारवाई असे विषय चर्चेत आहेतच तर दुसरीकडे तिसऱ्या आघाडीचा अंदाज देखील मांडला जातोय पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजून एक चर्चा चालू आहे ती म्हणजे नितीन गडकरींच्या राजकीय निवृत्तीची गेल्या अनेक भाषणांमधून नितीन गडकरी एक प्रकारे आता बास झालं राजकारण असे संकेत देत आहेत पण फक्त नितीन गडकरींच्या राजकीय संन्यास घेण्याच्याच चर्चा होत आहेत असं नाहीये या पलीकडे गडकरींच्या संभाव्य पंतप्रधान पदाच्या देखील चर्चा होत आहेत मात्र फक्त गडकरींच्याच पंतप्रधान पदाची चर्चा आहे का तर नाही नेहमीप्रमाणे या यादीत शरद पवारांचं देखील नाव आहे शरद पवार आणि नितीन गडकरी चोवीस साली पंतप्रधान होऊ शकतात असे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून मांडले जातात आता अशा अंदाजांमध्ये किती तथ्य आहे हे आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोतच पण सोबतच असे कोणते मराठी नेते होते जे पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहोचले या पदाच्या रेसमध्ये होते आणि आज असे कोणते नेते आहेत भविष्यामध्ये कुठले मराठी नेते या रेसमध्ये येऊ शकतात ते देखील या व्हिडिओतनं पाहणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अर्थात आपण फक्त आजच्या राजकीय घडामोडींची चर्चा करणार नाहीये तर मराठी माणूस आणि पंतप्रधान पद हा पाहणार आहोत पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये सगळ्यात जवळ पोहोचलेले पहिले मराठी व्यक्ती होते यशवंतराव चव्हाण एकदा नाही तर दोनदा त्यांच्याकडे पंतप्रधान पदाची संधी चालून आली होती मात्र दाखवलेल्या सौजन्यामुळे म्हणा किंवा नैतिक राजकारणाच्या प्रतिष्ठेमुळे यशवंतराव चव्हाणांना दोन वेळा या संधीवरती पाणी सोडावं लागलं यशवंतराव सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आले होते ते लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या काळामध्ये ते केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते त्या काळात म्हणजे एकोणीसशे सहासष्टच्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान पदावर असतानाच बहादूर शास्त्री यांचं निधन झालं निधनाची माहिती मिळताच संरक्षण मंत्री असणारे यशवंतराव चव्हाण शास्त्रीजींचं पार्थिव आणण्यासाठी ताशकंदला गेले होते तिथून आल्यानंतर आणि सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दिल्लीच्या वर्तुळात आता पंतप्रधान पदाच्या चर्चा झडू लागल्या यावेळी चर्चेत असणारी दोन प्रमुख नावं होती ती म्हणजे तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यावेळी यशवंतराव चव्हाणांनी दावेदारी करत पंतप्रधान पदाची सूत्र घ्यावीत असं मोठ्या गटाचं म्हणणं होतं मात्र आपली पंतप्रधान पदाची दावेदारी करण्यापूर्वी इंदिरा गांधींसोबत चर्चा करावी आणि आपण पुढे जाऊयात असं चव्हाण साहेबांचं मत होतं इंदिरा गांधी सोबत चर्चा केल्यास त्या स्वतःची दावेदारी करतील असं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं मात्र यशवंतराव चव्हाणांनी सौजन्याचं कारण पुढे करत इंदिरा गांधी सोबत चर्चा करायचं ठरवलं चर्चा झाली आणि चर्चेनंतर इंदिरा गांधींनी स्वतः स्वतःचं नाव समोर आणलं त्यानंतरच्या काळात यशवंतरावांना संधी मिळालेली ती जनता पक्षाच्या काळात मोरारजी देसाईंचं सरकार कोसळलं आणि काँग्रेस अर्जच्या यशवंतरावांकडे पुन्हा पंतप्रधान पदाची संधी आली तेव्हा राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी नीलम संजीव रेड्डी पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते तेव्हा महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मतं त्यांच्या पारड्यात टाकण्याचं काम केलेलं यशवंतरावांनी यशवंतरावांनी सरकार स्थापनेचा दावा करावा आणि नंतर बहुमत सिद्ध करावं असं म्हणणं तेव्हा आलेलं राष्ट्रपतींनी यशवंतरावांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आणि सोबतच मुझे आपका ऋण वापस करणं आहे असा शब्दही कळवला पण संख्याबळ नसताना सत्ता स्थापन करण्याचा धाडस यशवंतरावांकडे नव्हतं यशवंतरावांचं म्हणणं होतं की आधी संख्याबळ तर राजकीय अस्थिरता पाहून मत होतं की सत्ता स्थापन झाली की अनेकांचा पाठिंबा मिळेल मात्र यशवंतरावांचं संख्याबळ नसताना सत्ता स्थापन करायचं धाडस झालं नाही आणि या संधीचा फायदा घेतला तो चौधरी चरण सिंग यांनी त्यांच्याकडे पण संख्याबळ नव्हतं तरी सुद्धा ते पंतप्रधान झाले सत्ता स्थापन झाल्यावर काँग्रेसने बाहेरून त्यांना पाठिंबा दिला आणि सरकार तरलं हे दोन प्रसंग होते यशवंतराव चव्हाणांकडे पंतप्रधान पदाची संधी आली होती पण सौजन्याने म्हणा किंवा नैतिकतेमुळे त्यांना ती संधी गमावी लागली पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये पोहोचलेलं दुसरं मराठी नाव होतं ते शरद पवारांचं एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या लोकसभेच्या निवडणुका होत होत्या याच निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली सोनिया गांधी राजकारणात यायला उत्सुक नव्हत्या अशा वेळी केंद्रामध्ये तुल्यबळ असणाऱ्या नेत्यांची चर्चा व्हायला लागली पवारांचं लॉबिंग करण्यासाठी तत्कालीन बॉम्बे उद्योगपतींचा मोठा गट पवारांच्या मागे उभे राहिला शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत असं मुंबईच्या उद्योगपतींचं मत होतं आणि त्यांचा सक्रिय पाठिंबा देखील पवारांना होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधात असणारा गट देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये गेला शरद पवार तरुण असल्यानं दीर्घकाळ सत्तेवर राहतील त्यांच्या व्यक्तिगत अपेक्षा फार मोठ्या आहेत अशावेळी ते संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याची आखणी करू शकतात हा मेसेज अर्जुन सिंग यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याजवळ पोहोचवला शरद पवार यांना गांधी घराण्याचे निकटवर्ती समजले जाणारे राम प्रधान भेटायला आले त्यांनी देखील गांधी घराणं पवारांच्या नावाला अनुकूल नाहीये असं सुचवलं त्यातच दक्षिण उत्तर भारताचा संघर्ष उभा राहिला आणि नॉर्थच्या दबावापुढे साऊथचा गट ॲक्टिव्ह मोडमध्ये गेला या गटानं सर्व मताने नरसिंहराव यांचं नाव समोर केलं आणि शरद पवारांनी पंतप्रधान पदाच्या दावेदारीतनं स्वतः माघार घेतली राजीव गांधींच्या मृत्यूनंतर म्हणजे एक्क्याण्णव नंतर, नंतर सोनिया गांधींचं ऍक्टिव्ह राजकारणात प्रवेश करेपर्यंत म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत अशा अनेक शक्यता आल्या जिथे शरद पवारांकडे पंतप्रधानपद येण्याची शक्यता निर्माण झाली ते रेसमध्ये पोहोचले मात्र कालांतराने सोनिया गांधी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आल्या पवारांनी काँग्रेस सोडली आणि पवारांची ही दावेदारी बरीच मागे फेकली गेली पवारांनंतर या यादीमध्ये तिसरं मराठी नाव येतं ते म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं आजही अनेक जण म्हणत असतात प्रमोद महाजन अकाली गेले नसते तर मोदींना कधीच भाजपमधली स्पेस भरून काढता आली नसती वाजपेयी आणि अडवाणी त्यांच्यानंतर प्रमोद महाजन हेच एकमेव नेते होते जे पंतप्रधान पदावर जाऊ शकले असते प्रमोद महाजनांना क्रेडिट द्यायचं तर अनेक गोष्टी आहेत शिवसेनेसोबतच्या युतीमागे त्यांचाच ब्रेन होता भाजपला रामजन्मभूमीचा मुद्दा देण्यामागे त्यांचाच ब्रेन होता अडवाणींच्या रथयात्रेमागे त्यांचाच ब्रेन होता आणि प्रत्यक्ष मैदानात फ्लॉप ठरलेल्या शायनिंग इंडियाच्या कॅम्पेन मागे देखील त्यांचाच ब्रेन होता एकतर प्रमोद महाजन ज्या काळात एक्टिव्ह राजकारणाचा भाग होते तेव्हा वाजपेयींचा पक्षावर होल्ड होता त्यामुळे वाजपेयींच्या पश्चातच प्रमोद महाजन यांचं नाव समोर येऊ शकतं हे तर फिक्स होतं दोन हजार चार सालापर्यंत वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्वाचं काम केलंच होतं शिवाय स्वतःच असं अस्तित्व निर्माण केलेलं मात्र दोन हजार सहा साली त्यांचा निर्गुण खून करण्यात आला महाजन असते तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीसाठी लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी प्रमोद महाजन हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असते आणि दोन हजार चौदा साली निर्माण झालेली मोदी लाट कदाचित दोन हजार नऊ साली महाजन लाट म्हणून समोर आली असते पण या झाल्या जर तरच्या गोष्टी प्रमोद महाजन यांना मिळालेलं अल्पायुष्य आयुष्य खरं तर महाराष्ट्राचं नुकसान करणारं ठरलं असंच म्हणावं लागेल ही तीन नावं प्रामुख्याने भूतकाळातली होती यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि प्रमोद महाजन अशी ही तीन नावं जी या पदाच्या अगदी जवळ गेली होती पण त्या काळात ते राजकारण साध्य झालं नाही आणि ही नावं पंतप्रधान पदाच्या रेसमधून मागं पडली आता वर्तमान काळातली दोन मराठी नावं आणि भविष्यातली दोन मराठी नावं जी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असतील ती पाहूयात वर्तमान काळातली दोन नावं सांगता येतील ती म्हणजे नितीन गडकरी आणि शरद पवार नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या चर्चा होत असतात त्या, त्या त्यांच्या कामामुळे मोदी सरकारच्या दोन्ही टर्म मध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात नितीन गडकरी प्रचंड यशस्वी मोदींच्या समोर अस्तित्व तयार करणारे कदाचित गडकरी एकमेव असते मात्र प्रत्यक्ष पंतप्रधान पदावर दावा करू शकतील म्हणजे थेट मोदी शहांच्या राजकारणाला आव्हान देऊ शकतील असं राजकारण होणं तरी शक्य आहे का तर यासाठी राजकीय विश्लेषक कारण देत असतात ते एक हाती भाजपची सत्ता न येता एनडीएची सत्ता येणं नुकत्याच झालेल्या सी वोटरच्या सर्वेनंतर दोन हजार एकोणीस प्रमाणे पुन्हा एकदा गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या चर्चा झाल्या या सर्व्हेमध्ये भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होतील असं सांगण्यात आलं तीनशे तीन वरून भाजप दोनशे चौऱ्याऐंशी वर येईल काँग्रेस अडुसष्ट जागांवर तर इतर पक्ष एकशे एक्क्याण्णव जागांवर असतील असं या मध्ये सांगण्यात आलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपची जादू टिकली नाही आणि एक हाती भाजप सत्तेत गेला नाही तर त्यांना सोबतच्या एनडीए आघाडीतील पक्षांचा योग्य सन्मान करणं अपेक्षित आहे अशावेळी सोबत असणाऱ्या राजकीय पक्षांची मर्जी सांभाळून घेणं भाजपसाठी महत्वाचं ठरेल आणि अशावेळी सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गडकरींचं नाव समोर येईल आशा शक्यता केले जाता है। काही शा अशा शक्यता व्यक्त केल्या जातात मात्र काहीशा अशा शक्यता एकोणीसशा लोकसभे दरम्यान देखील व्यक्त करण्यात आलेल्या ही गोष्ट तेव्हा तर शक्य झाली नाही आणि पूर्वीपेक्षा अधिक मताधिकी घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले आता वर्तमान काळातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे शरद पवारांचं पवारांच्या आजच्या राजकारणावर अनेक मतप्रवाह असतील फक्त चार खासदारांचं बळ असणारे शरद पवार पंतप्रधान पदावर विराजमान होतील हा भाबडा आशावाद असल्याचं मत तात्काळ व्यक्त केलं जाईल पण राजकीय परिस्थिती पाहता आजही पवार देशपातळीवरील राजकारणात आपली न्यूसेन्स व्हॅल्यू टिकून येत जेव्हा चार खासदारांवर शरद पवार पंतप्रधान होतील का असा प्रश्न विचारला जातो तेव्हा आठ ते नऊ खासदारांच्या जीवावरच या शरद पवारांनी चार ते चौदा असे सलग दहा वर्ष कृषी मंत्रालयाचा कारभार हाती घेतला होता हे देखील विसरून चालत नाही आजच्या तिसऱ्या आघाडीत ममता बॅनर्जींपासून ते के सी आर राव स्टॅलिन पटनाईक अखिलेश यादव असे अनेक फॅक्टर एकत्र आणण्यात शरद पवार भूमिका पार पाडू शकतात आजही तिसऱ्या आघाडीच्या ज्या महत्वपूर्ण बैठका पार पडतात त्यामध्ये शरद पवारांची भूमिका महत्वाची असते अशा वेळी मोदी विरोधातनं तिसरी आघाडी सत्तेवर आलीच तर आजही शरद पवार पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतात अर्थात हा देखील जरतरचा विषय झाला तर विषय निर्माण होतो तो म्हणजे या वयात शरद पवार पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर ती घेतील का तर त्यासाठी मोरारजी देसाई यांचं उदाहरण पाहता येईल आयुष्यभर पंतप्रधान व्हायचंय ही इच्छा घेऊन जगलेले मोरारजी देसाई वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी पंतप्रधान झालेले मध्यंतरी शरद पवारांनी मोरारजी त्या वयात झाले पण माझी इच्छा नाही असं वक्तव्य केलेलं पण संधी मिळाली तर शरद पवार निश्चितपणे पंतप्रधान पदावर दावा करतील हे मात्र नक्की आहे आता वर्तमान काळातल्या राजकारणात तर गडकरी आणि पवार यांच्याशिवाय तिसरं कोणतंही नाव या पदाच्या आसपास देखील नसल्याचं दिसतं पण भविष्यात मात्र काही नेते या पदाच्या रेसमध्ये पोहोचू शकतात यातलं प्रमुख नाव असू शकतं ते देवेंद्र फडणवीस यांचं आणि दुसरं नाव असू शकतं उद्धव ठाकरेंचं रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्ल यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते भारताचा पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रात न होईल त्याच वेळी वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाची चर्चा आपण केली होती आत्ताचं राजकारण पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रामुख्याने ते कॅलिबर असल्याचं दिसून येतं फडणवीसांचं नाव घेण्यामागची देखील प्रमुख कारण आहेत एक तर ते भाजपचे महाराष्ट्रातले क्रमांक एकचे चे नेते आहेत त्यांचं वय पाहता पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणावर ते आपली छाप निश्चितपणे पाडू शकतात फडणवीसांची राजकीय महत्वाकांक्षा देखील प्रचंड अशी आहे अशा वेळी फडणवीस हे एक नाव असं मिळतं जे पुढच्या काळात पंतप्रधान पदाच्या जवळ पोहोचू शकतं देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे नागपूर आणि स्वयंसेवक संघ ही दोन मोठी बलस्थानं असतील शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठाम नेतृत्व म्हणून ते पुढची पाच ते दहा वर्ष कार्यरत राहिले तर महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ते एकमेव नेते होतील अशावेळी फडणवीसांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं आता दुसऱ्या नावाचा दावा केला जातो तो, तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा मात्र उद्धव ठाकरेंचं राजकारण देखील तिसऱ्या आघाडीच्या पक्षांवरती प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावरती आकाराला येऊ शकतं अशावेळी उद्धव ठाकरेंची तुलना ही स्टॅलिन जगनमोहन रेड्डी अशा नेत्यांसोबत करावी लागते या दोन नेत्यांनी आपापल्या राज्यात आणि आपापल्या पक्षांमध्ये टिकवलेला होल्ड पाहता तुलनात्मक पातळीवरती उद्धव ठाकरे बरेच मागे असल्याचं दिसून येतं पण समजा आजच्या राजकारणात उद्धव ठाकरे टिकले ते पुन्हा जोमाने वर आले पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मात्र देशपातळीवर उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा एक उत्तम कमबॅक करणारा नेता अशी होऊ शकते आणि या परिस्थितीत राष्ट्रीय राजकारणाची संधी त्यांच्या समोर निश्चितपणे निर्माण होऊ शकते अर्थात जर तरच्या या राजकारणात फडणवीस आणि ठाकरे असे दोनच नेते सध्या तरी दिसतात जे राष्ट्रीय राजकारण करू शकतात या राजकारणासाठी महाराष्ट्राचा एक हाती पाठिंबा मिळू शकतात नाहीतर महाराष्ट्राच्या वाट्याला पुढची पन्नास वर्ष तरी पंतप्रधान पदाची खुर्ची नसेल अशी शक्यता बळावू शकते पक्षभेद विसरून महाराष्ट्राच्या मातीतला व्यक्ती भविष्यात पंतप्रधान व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या नावाला पाठिंबा देल तुमच्या मनातला मराठी पंतप्रधान नक्की कोण आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका